बी अ पार्ट ऑफ पावरफुल डिजिटल न्यूज नेटवर्क नवी मुंबई नेटवर्क, तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। बैच के एक युवा और तेज तर्रार आईएएस अधिकारी अभिजीत बांगर ने मंगलवार को नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त के तौर पर अपना पदभार संभालने के बाद आज आयुक्त अभिजीत बांगर अपने नए एक्शन प्लान के साथ मीडिया से मुखातिब हुए। पत्रकारों से बात करते हुए आयुक्त अभिजीत बांगर ने अपने एक्शन प्लान का जिक्र करते हुए अपनी तीन प्राथमिकताओं का उल्लेख किया। उन्होंने कहा कि एंटीजन टेस्ट करवाना, टेस्टिंग इंफ्रास्ट्रक्चर में इजाफा करना और तीन कैटेगरी फैसिलिटीज पर ध्यान देना, जैसे बेडों की कमी, ऑक्सीजन और वेंटिलेटर बेड की आवश्यकताओं को ध्यान में रखते हुए उसे अपग्रेड करना और फैसिलिटी मैनेजमेंट पर ध्यान देना उनकी पहली प्राथमिकता होगी। जो अपना एक्शन प्लान रहना रहे, दैट इज अ कंटिन्यूअस प्रोसेस। एक्शन प्लान किंवा कृती आराखडा जेव्हा आपण म्हणतो, हा कधीही आपला कुठल्याही स्टेजला फीस करून त्या पद्धतीने अंमलबजावणी होईल अशा पद्धतीने होत नाही। वी ऑलवेज कीप रिस्पॉन्डिंग टू व्हॉट एवर चॅलेंजेस वी फेस, आणि डेली वी आर फेसिंग न्यू चॅलेंजेस। या पद्धतीने आपल्याला व्हाईल वी आर इम्प्लिमेंटिंग द प्लान, त्या पद्धतीने आपल्याला ते रिस्पॉन्ड करत राहणं गरजेचं आहे। फर्स्ट इज ऑफकोर्स टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर, कारण कोविडचं टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला अपग्रेडेशन गरजेचं आहे। मला जाणवलं की आपल्याकडे सध्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट लॅब दोन्हीच्या माध्यमातून टेस्टिंग होत आहे, परंतु ज्या आपल्याला याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणं आपल्याला एक पॉसिबल आहे आणि गरजेचं आहे, ते आहे गव्हर्नमेंट लॅबच्या माध्यमातून। तर गव्हर्नमेंट लॅबच्या बाबतीत जे टेस्टिंगचे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन आवश्यक आहे ते करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील। प्रायव्हेट लॅबला सुद्धा आपण आता टेस्टिंगची मुभा दिलेली आहे आणि प्रायव्हेट लॅबच्या माध्यमातून सुद्धा टेस्टिंग होत आहे, ते कंटिन्यू राहील। मात्र संपूर्णतः फोकस प्रायव्हेट लॅबवरती ठेवण्यापेक्षा किंवा जास्त भर प्रायव्हेट लॅबवर देण्यापेक्षा, अल्टिमेटली व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह फॉर एनी पेशंट, द रिझल्ट शुड बी अवेलेबल ॲज अर्ली ॲज पॉसिबल, बिकॉज द की इज अर्ली डिटेक्शन। जर आपण लवकर तो पेशंट पॉझिटिव्ह आहे किंवा नाही हे कळू शकलो नाही, तर एक तो पेशंट आणि त्याचे रिलेटिव्ह यांची एन्झायटी, ते ज्या परिस्थितीचा सामना करतात ती परिस्थिती, आणि दुसरं अर्ली डिटेक्शन जर केल्यामुळे फर्दर स्प्रेड जो होऊ शकतो तो जर आपण ब्रेक करू शकलो तर दॅट इज गोइंग टू बी अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट। सो ॲज फार अज टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर इज कन्सर्न, वी नीड टू लुक ॲट हाऊ टू इन्क्रीज टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर फॉर बोथ गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज प्रायव्हेट लॅब, मोर सो फॉर गव्हर्नमेंट लॅब। सेकंड, अँटीजेन टेस्टचा वापर आपल्याकडे करणं गरजेचं आहे। यू मस्ट बी अवेअर की अँटीजेन टेस्टचा वापर आता भारतभर सुरू झालेला आहे। ICMR ने आपल्याला त्या गाईडलाईन डिटेल इशू केलेल्या आहेत आणि वारंवार इशू केलेले आहेत, आणि अँटीजेन टेस्टचा रिझल्ट हा 30 मिनिटांमध्ये येत असल्यामुळं इफ वी फोकस ऑन अँटीजेन टेस्ट, ऑफकोर्स विदिन द स्पेसिफाईड गाईडलाईन, बिकॉज अँटीजेन टेस्टसाठी ICMR ने ज्या गाईडलाईन दिल्यात त्या गाईडलाईननुसार आपल्याला तो कंटेनमेंट एरिया, हॉटस्पॉट एरिया किंवा हॉस्पिटलाइज पेशंटमधली कुठली कॅटेगरी याच्यासाठी सांगितलेले आहेत। बट विदिन दॅट फ्रेमवर्क इफ वी फोकस मोर ऑन अँटीजन टेस्ट व्हेर एवर नीडेड, विल बी एबल टू गेट व्हेरी गुड रिझल्ट, व्हेरी अर्ली रिझल्ट, अँड दॅट सर्टनली विल हेल्प अस इन अर्ली डिटेक्शन। सो व्हेर एवर नीडेड वी नीड टू फोकस ऑन अँटीजन टेस्ट, अँड RT-PCR टेस्ट ॲज ICMR ऑलवेज सेज इज अ अल्टिमेट गोल्ड स्टँडर्ड टेस्ट, आणि त्याच्यामुळे RT-PCR वरती सुद्धा फोकस तेवढाच ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी काही मॅनपॉवर अपग्रेडेशन असेल तर ते पण त्या ठिकाणी केले जाईल। दुसरा महत्त्वाचा विषय आपला आहे फॅसिलिटी ज्या कोविडच्या आहेत आणि त्या फॅसिलिटीच्या अनुषंगाने येणारे इतर इश्यूज। ज्या तीन कॅटेगरीच्या फॅसिलिटीज आपल्या आहेत, कोविड केअर सेंटरपासून ते कोविड हॉस्पिटलपर्यंत,
ह्या तिन्ही फॅसिलिटीमध्ये आपल्याला बेड्सची अवेलेबिलिटी, बेडच्या अवेलेबिलिटीच्या अनुषंगाने ऑक्सिजन बेडची अवेलेबिलिटी, आय सी यू बेड आणि व्हेंटिलेटरची अवेलेबिलिटी, हे इश्यूज फार महत्त्वाचे आहेत. आय एम जस्ट रिट्रेटिंग द इश्यूज विच आर इम्पॉर्टंट. यू ऑफकोर्स आर अवेअर अबाउट इट, बट दीज इश्यूज नीड टू बी डील्ड विथ ऑन प्रायोरिटी बिकॉज दीज आर द गॅप्स विच आर क्रिएटिंग फ्यू चॅलेंजेस प्रेझेंटली बिफोर द सिटी. आणि त्याच्यामुळं हे फॅसिलिटी अपग्रेडेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आता प्लॅनिंग करत आहोत की ह्या तीन कॅटेगरीजमध्ये आपल्याला बेडची अवेलेबिलिटी अँड मोर सो ऑक्सिजन बेडची अवेलेबिलिटी कशी वाढवता येईल, बिकॉज ऑक्सिजन इज गोइंग टू बी अ व्हेरी की ॲस्पेक्ट इन कोविड मॅनेजमेंट. सो द सेकंड इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट वी नीड टू टेक केअर ऑफ अँड विच इज गोइंग टू बी अ प्रायोरिटी फॉर ॲडमिनिस्ट्रेशन इज गोइंग टू बी फॅसिलिटी अपग्रेडेशन, फॅसिलिटी मॅनेजमेंट ऑफ ऑल थ्री कॅटेगरीज. फॅसिलिटीच्या अनुषंगाने वारंवार आपण सध्या तो विषय चर्चेला येतो, वर्तमानपत्रातही वाचतो, न्यूजमध्ये पाहतो, जो आहे बेड अवेलेबिलिटीचा आणि ॲम्ब्युलन्स अवेलेबिलिटीचा. हा मुद्दा पण फार क्रुशियल आहे अँड बोथ आर लिंक टू इच अदर. सो बेड अवेलेबिलिटीसाठीसुद्धा आपल्याला फॅसिलिटी अपग्रेडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कन्सिडरिंग द अवेलेबल, कन्सिडरिंग द नंबर ऑफ ॲक्टिव्ह पेशंट्स प्रेझेंटली अँड द रेट ॲट विच इट इज इन्क्रीजिंग, जे आपल्याला पुढची तयारी करायची आहे ती पाहता तेवढी फॅसिलिटी आपल्याकडे आवश्यक असणं गरजेचं आहे, तेवढ्या ॲम्ब्युलन्सेस आपल्याकडे आवश्यक असणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून एक उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न राहील. हॉटस्पॉट इलाकों में अपने एक्शन प्लान का जिक्र करते हुए आयुक्त अभिजीत बांगर ने कहा कि घनी आबादी और स्लम एरिया में सर्विलेंस की जरूरत है, मगर सर्विलेंस के साथ इन क्षेत्रों में नवी मुंबई महानगर पालिका कोरोना की चेन तोड़ने के लिए एंटीजन टेस्ट की शुरुआत करेगी. कि नवी मुंबई के जो स्लम और झोलापट्टी इलाके हैं वहाँ पर कोरोना का अर्ली डिटेक्शन हो सके, इसके लिए आपके अभी तक की क्या चैलेंज या क्या सोच रखी है, किस प्रकार से आप एक्शन प्लान वहाँ के उन पॉकेट्स में करने का? फर्स्ट थिंग इज सर्विलेंस, आणि तो सर्विलेंस कंटिन्यूअस पद्धतीने झाला पाहिजे, इफेक्टिव झाला पाहिजे. या सर्विलेंसच्या माध्यमातून आपण अर्ली डिटेक्शन करू शकतो आणि फॉर्च्युनेटली अँटीजेन टेस्टची आपल्याला त्यामध्ये आता मदत होईल. कारण पूर्वीसुद्धा कसं होतं की सर्विलन्स पूर्वी पण नॉट स्पेसिफिक टू नवी मुंबई बट इन अदर कॉर्पोरेशन्स अदर डिस्ट्रिक्ट ॲज वेल, की सर्विलन्स केला जात होता परंतु तापाच्या पेशंटला सॅम्पल कलेक्ट करून आर टी पी सी आरला पाठवणं यायला वेळ जागायचा. आता अँटीजेन टेस्टमुळे एक आपल्याला ती मदत होऊ शकेल. ॲज फार ॲज तुर्वे पॅटर्न इज कन्सर्न आणि इन्व्हॉल्वमेंट ऑफ नॉन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्लेयर्स इज कन्सर्न, फार महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला लोकप्रतिनिधी असतील, एन जी ओज असतील, ज्या सिरियसली याच्यामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत आणि प्रशासनाच्या मदतीने ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्याच्या संदर्भात कोऑर्डिनेशन ठेवतायत, करतायत. That step is welcome and certainly it will be implemented wherever possible. आयुक्त अभिजीत बांगर ने कहा कि जिस दिन से मैंने नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त के तौर पे पदभार संभाला है, उन्होंने सभी अधिकारियों को कह दिया है वी नीड टू अवेलेबल 24/7. उन्होंने कहा कि मैं किसी भी अधिकारी की अनुशासनहीनता और गैर कारभार को बर्दाश्त नहीं करूंगा, और अगर ऐसा कोई पाया गया तो उस पर कड़ी कार्रवाई करने से भी नहीं हिचकिचाएंगे. माझ्या ज्या पुढच्या दोन दिवसांमध्ये बैठका होतील आणि आतापर्यंत पण मी जो तो मेसेज दिलेला आहे प्रशासनाला, फर्स्ट ऑफ ऑल कोविड इज अ पॅन्डेमिक, सो डझंट मॅटर विच डिपार्टमेंट यू आर वर्किंग इन, एव्हरीबडी इज डुईंग हिज बिट इन मॅनेजिंग, कारण प्रत्येकाला रिस्पॉन्सिबिलिटी देणं गरजेचं आहे आणि दिली गेली नसेल तर दिली जाईल. त्याच्यानंतर त्याला जी रिस्पॉन्सिबिलिटी दिली गेलेली आहे त्याच्यामध्ये 1% कुठं काम चुकवण्याची प्रयत्न कोणी करत असेल किंवा टाळण्याचा प्रयत्न करत असेल, मी मगाशी अर्जन्सी हा शब्द वापरला अँड दॅट वॉज अ व्हेरी कॉन्शियस अटरन्स ऑफ वर्ड, बिकॉज कोविडमध्ये प्रॉब्लेम हा आहे की जर प्रॉम्प्टली आपण रिस्पॉन्ड केलं नाही तर त्याचं रिपरकशन असं होतं की अ पर्सन माईट लूज हिज लाईफ आणि ते आपल्याला चालणार नाही. या दृष्टिकोनातून माझा संपूर्ण प्रशासनातल्या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राईट फ्रॉम अ मोमेंट आय जॉईन अँड आय कीप रिट्रेटिंग दॅट हाच मेसेज असणार आहे की त्यांना दिलेल्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत त्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. मी हा मेसेज सर्वांना दिलेला आहे की वी आर ऑन द जॉब 24/7 इन्क्लुडिंग ऑन द डेज ऑफ हॉलिडेज.
नोबडी कैन से कि आज सुट्टियां है, नोबडी कैन से दिस इज नॉट अ ऑफिस टाइम, नोबडी कैन से व्हाट अबाउट माय फैमिली टाइम. वी अंडरस्टैंड दीज आर इंपॉर्टेंट इश्यूज, बट एज लॉन्ग एज वी आर वर्किंग इन कॉर्पोरेशन, बिकॉज दिस इज अ पैंडेमिक सिचुएशन, यू आर नॉट सपोज टू वर्क लाइक दिस थ्रू आउट युअर लाइफ और थ्रू आउट युअर करियर. बट वेन देर इज अ वॉर, त्यावेळी सैनिकांच्या सुट्ट्या कॅन्सल होतात ना. सेम लॉजिक अप्लाइज हियर. पॅन्डेमिक सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशनमध्ये एका पर्टिक्युलर पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे. बेशिस्त खपवली जाणार नाही हा मेसेज सर्वांना देण्यात आलेला आहे आणि दिला जाईल. आणि जर कुठं आवश्यक असेल त्या ठिकाणी योग्य ती आणि कडक तेवढी कारवाई केली जाईल. आयुक्त अभिजीत बांग ने कहा कि आरोग्य विभाग हो या कोई भी विभाग, कोरोना संक्रमण के दौरान 99% काम करने से काम नहीं चलेगा, 100% काम हर अधिकारी को करना ही होगा. विभागावर सर्वात मोठी जबाबदारी असते आणि आजच्या स्थितीमध्ये त्यांच्या मोठी जबाबदारी आहे. मात्र जर बघित ज्या काही तक्रारी येत आहेत असं वाटतं की महापालिकेचा आरोग्य विभागच व्हेंटिलेटरवर आहे, तर याला तुम्ही कसं सुरळीत करण्यासाठी आरोग्य विभाग असेल किंवा कुठलाही विभाग असेल, मी जनरल आता मगाशी स्टेटमेंट केलं ऍडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत, दॅट अप्लाईज टू एव्हरी डिपार्टमेंट. एव्हरी पर्सन इज सपोज टू परफॉर्म हिज रिस्पॉन्सिबिलिटी टू द बेस्ट ऑफ हिज कॅपॅसिटी. आणि 99% काम केलेलं चालणार नाही, 100% करावं लागेल. हा माझा मेसेज सर्वांना असणार आहे. आयुक्त अभिजीत बांगर ने कहा कि एपीएमसी के मुद्दे पर कल ही उन्होंने सचिव से मुलाकात की है. वह एक महत्वपूर्ण क्षेत्र है जिसे बंद नहीं किया जा सकता. उन्होंने कहा कि यहाँ पर कोरोना का संक्रमण का खतरा ना फैले, इसके लिए कई कदम उठाए जाने की जरूरत है, जिस पर उनका विशेष ध्यान रहेगा. एपीएमसी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इशू इन नवी मुंबई कॉर्पोरेशन. तो आपल्याला फार नाविन्यपूर्ण पद्धतीने टॅकल करावं लागेल. ऑफकोर्स एपीएमसी नीड टू बी रनिंग, वी कॅनॉट स्टॉप द ऑपरेशन, बट व्हाईल द ऑपरेशन इज रनिंग सो मेनी थिंग्स नीड टू बी डन. आणि ते जर केले, मी माननीय सचिवांशी कालच एपीएमसीच्या संदर्भाने बोललेलो आहे, एपीएमसीला मी भेट पण देईल आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने इंटरव्हेन्शन करणं गरजेचं हे पाहिजे. परंतु एपीएमसीमध्ये व्हाईल वी इन्शुअर दॅट ऑपरेशन्स आर ऑन गोईंग, अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण एपीएमसी इज अ व्हेरी व्हेरी क्रोनिक एरिया, जो आपल्याला इन्फेक्शन स्प्रेड करण्यासाठी किंवा चेन ब्रेक करण्यासाठी टॅकल करणं गरजेचं आहे. नवी मुंबई में कोरोना संक्रमण से मृत्यु का आंकड़ा 300 पार हो चुका है. ऐसे में आयुक्त ने कहा कि उनकी प्राथमिकता ये रहेगी कि नवी मुंबई में डेथ रेट कम हो. कोविड मैनेजमेंट मध्ये जे दोन मुद्दे आहेत ज्याच्यावरती पूर्ण जास्त प्रशासनाचा भर असणार आहे, ते आहेत आपला डेथचा जो रेट आहे तो रेट कमी करणं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगाने जे स्प्रेड आहे इन्फेक्शनचं, ती चेन ब्रेक करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी करणं. याच्यासाठी आज रोजी कॉर्पोरेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले जात आहेत. त्याच्यामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे, काही मॉडिफिकेशन आवश्यक आहे, काही नवीन गोष्टी करणं आवश्यक आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा. टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर जास्तीत जास्त आपल्या शहरामध्ये क्रिएट होणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे टेस्टिंग लॅब आहेत आणि प्रायव्हेटच्या लॅब आहेत. आणि गव्हर्नमेंटच्या टेस्टिंग लॅबचीसुद्धा संख्या आपल्याला वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला टेस्टचे रिझल्ट मिळू शकतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कोविडच्या ज्या तिन्ही कॅटेगरीज आहेत त्या तिन्ही कॅटेगरीजमधल्या सुविधा इन टर्म्स ऑफ नंबर आणि ऑल्सो इन टर्म्स ऑफ क्वालिटी अपग्रेडेशन गरजेचं आहे. कोविड केअर सेंटरपासून कोविड हॉस्पिटलपर्यंत बेड अवेलेबिलिटी आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही आढावा घेतलेला आहे आणि आपल्याला कुठे ते गॅप्स आपल्याला ब्रिज करून ती संख्या वाढवता येईल. ऑक्सिजन बेडची अवेलेबिलिटी, ICU बेडची अवेलेबिलिटी ॲज वेल ॲज व्हेंटिलेटरची अवेलेबिलिटी हे इश्यूज आहेत आणि हे आपल्याला प्रायोरिटीवरती टॅकल करणं गरजेचं आहे. आयुक्त ने अपने पहले पत्रकार परिषद में नवी मुंबई की जनता को भी संदेश देते हुए कहा कि वी नीड टू अंडरस्टैंड द वायरस, तभी हम वायरस को कंट्रोल कर सकते हैं. चेन तेव्हाच ब्रेक होऊ शकते जेव्हा लोकांचं त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन आणि कोऑपरेशन आहे. मला आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि एक आवाहन असं करायचं आहे, वी नीड टू अंडरस्टैंड द वायरस, वी नीड टू अंडरस्टैंड हाउ इट स्प्रेड्स एंड वी नीड टू अंडरस्टैंड विच प्रिकॉशन्स नीड टू बी टेकन. आणि त्या प्रिकॉशन जर आपण घेतल्या तर आपण ह्याचा स्प्रेड रोखू शकतो.
आणि अवेअरनेस पाहिजे, जेणेकरून जर प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने वागली. सी इट ऑल डिपेंड्स ऑन हाऊ मच रिस्पॉन्सिबिलिटी वी ॲश्युम टू आवरसेल्स. जर मी ठरवलं की माझ्या शहरामध्ये व्हायरसचा स्प्रेड मी रोखणार, एव्हरीबडी स्टार्ट्स फ्रॉम यू, एव्हरीबडी एंड्स ॲट यू, अँड इट हॅज नेव्हर बीन यु नो सो सिग्निफिकंट. आजपर्यंत आपण नेहमी बोलत आलेलो की चॅरिटी बिगिन्स ॲट होम अँड एव्हरीथिंग, की यू शूड नॉट प्रीच, यू शूड स्टार्ट एव्हरीथिंग फ्रॉम युअर सेल्फ. इट हॅज नेव्हर बीन सो इम्पॉर्टंट दॅन इन द प्रेझेंट कॉन्टेक्स्ट ऑफ कोविड. जर प्रत्येक व्यक्तीने ते ठरवलं तर आय एम व्हेरी शुअर ते होऊ शकतं. अँड नाऊ दिस रिस्पॉन्सिबिलिटी इज नॉट अ फंक्शन ऑफ जेंडर, इज नॉट अ फंक्शन ऑफ सोशल ऑर इकॉनॉमिक स्टेटस, इवन इट इज नॉट अ फंक्शन ऑफ वॉट काइंड ऑफ लिव्हिंग कंडिशन्स वी आर लिव्हिंग इन. वी हॅव सीन दॅट इन मेनी एरियाज स्लम लाईक कंडिशन आहेत, परंतु तिथले लोक रिस्पॉन्सिबली वागतायत आणि त्यांनी त्या स्प्रेडवरती कंट्रोल केलेला. रिस्पॉन्स आपल्याला सिटिझन्सचा चांगल्या पद्धतीने मिळतोय, फक्त कम्युनिकेशन चॅनल आपले नेहमी ॲक्टिव्ह ठेवले गेले पाहिजेत आणि पॉझिटिव्हली या गोष्टीकडे कधीही आपण पाहिलं पाहिजे. एक युवा आईएएस अधिकारी के तौर पर नवी मुंबई में अभिजीत बांगर का ये एक्शन प्लान किस प्रकार से नवी मुंबई में कोरोना संक्रमण की इस चेन को तोड़ने में कामयाब रहता है, ये तो आने वाला समय ही बताएगा. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.